नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग। मित्रांनो, मी आकाश कदम म्हणजेच मिशन आकाश पुन्हा एकदा स्वागत करत आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि कशा सर्वे, आय होप तुम्ही मजेत असाल आणि मजेत असायला पाहिजे। तर आपला आज खूप दिवसांनी शो आहे जोगेश्वरी बीटचा, आणि दिवाळी नंतर आपण एक साई महोत्सव वाजवलेला, त्याच्यानंतर एक रिसेंटली हळदीचा प्रोग्राम वाजवलेला, त्याच्यानंतर आज 5-6 दिवसांनी आपला शो आहे। आणि आपण ते 2 शो ब्लॉग शूट नव्हता केला, आपली तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे आपण ब्लॉग शूट नव्हतं करत। तर आजपासून आपले कंटिन्यू ब्लॉग येतील, कारण की आपली कंटिन्यू हळदीचे प्रोग्राम आता चालू होतील, लग्न सीझन चालू आले, तुळशीचं लग्न वगैरे झालं, तर आता आजपासून कंटिन्यू शो आहेत, तर ते ब्लॉग कंटिन्यू येत राहतील। आणि जाऊया आपण आपल्या नेहमीच्या रुटीननुसार। इथून बदलापूर स्टेशनला जायचं आहे, तिथून ट्रेन पकडून दादरला उतरूया, दादरवरनं महालक्ष्मी स्टेशन नाही तर मुंबई सेंट्रलला जायचा आपला आजचा तारदेवला शो हळदी प्रोग्राम। तर आजचा सेटअप कसा आहे काय आपल्याला काहीच माहिती नाही, हे लोकेशनवर जाऊन समजेल। आज 4 टॉम आहेत का 3 टॉम आहेत, काय सेटअप, कोण कोण आहे, काय काय, सगळ्यांना मी तुम्हाला भेटवून देईन, कारण की खूप दिवसांनी येत आहेत। मोजके कॉल राघव वगैरे पण नव्हता, पालखीला वगैरे गेलेला, तर आज तो पण असेल, तर त्याला पण फोन करूया आपण निघताना की येणार आहे सोबत जाऊ का कसं काय। चला जाऊया आणि मजा करूया, खूप दिवसांनी वाजवायला भेटणार आहे आपल्याला, कारण की 2 शो नंतर आपण आराम केलेला भरपूर, त्याच्यानंतर आज शो आहे आपला, आजपासून चालू आहे, घरीपासून कंटाळा आलेला, तर मजा करूया आजच्या शोला। आणि आजचं वातावरण ऊनच नाही, असं काय पाऊस पडणार आहे असं वातावरण झालं आहे। ऊन पडलं की लय गरम होतं, आणि रात्री जी अशी थंडी पडते की समोरची पाण्याची टाकी ती धुक्यांमुळे दिसत पण नाही। चला जाऊया, तिथून मेन गेटला गाडी पार्किंग करूया, तिथून रिक्षा पकडून स्टेशनला जाऊया, कारण की स्टेशनला आता पार्किंगला गाडी लावत नाही मी, गाडीला खूप क्रॅश वगैरे पडतात, कसे पण लावतात, त्यामुळे लोकेशनवर जाऊन भेटा, कंटिन्यू राहा। जस्ट आपण घरातून निघालो आहे आणि आपल्या बिल्डिंगच्या गेटवर चाललो आहे, गाडी नाही घेतली कारण की माझ्याबरोबर मम्मी पण आहे, मम्मी घाटकोपरला चालली, तर एकत्र चाललो आम्ही, त्यामुळं गाडी नाही घेतली, गाडी ठेवली पार्किंगमध्येच आपल्या बिल्डिंगमध्ये। जाऊया ट्रेनची वाट बघूया, म्हणजे कितीची ट्रेन भेटते बघूया, तर रिक्षा वगैरे पकडून जाऊया बिल्डिंगच्या गेटपर्यंत आणि मजा करूया, आज एन्जॉय करूया, खूप दिवसांनी वाजवायला भेटणार आहे, कारण की तब्येत ठीक नव्हती, त्यामुळं आपण आराम भरपूर केला, आता खूप आराम झाला आहे, तरी पण आपण शोला जात होतो, शो वाजवले आपण, जसे नेहमी वाजवतो तसेच गाजवले, आजचा पण शो एकदम गाजवून टाक्या, कारण की वाजवताना आपण सगळं विसरतो, एन्जॉयमेंट करत असतो। चला लोकेशनवरच जाऊया आणि भेटूया। पोचलोय आणि स्टेशनला उतरलो, राघव लोक आपली वाट बघत होते, राघव आहे खूप दिवसाने आलाय, शिर्डीला गेलेला चालत, प्रसाद बिसदला आहे की नाही, स्वप्नील पण आलाय, स्वप्नील पण 2 शो नव्हता, आपण 2 शो नव्हता, जाऊया चालत चालत, किती मिनिटं लागवले,
अकरा मिनिटं चालत चालत जायचं, 1 किलोमीटर आपल्याला आपल्या लोकेशनला मग तिकडे गेलो. पदयात्रा आज आपली पदयात्रा आहे, हा जाऊन आलाय आपली पदयात्रा. आपली पण पदयात्रा आहे लवकरच जानेवारीत, 18 जानेवारीला. हा जाव्या, आजचं सेटअप वगैरे बघा आणि एन्जॉयमेंट करा. का बोललो फुल एन्जॉयमेंट आता म्हणून मचवायचे. चला लोकेशनवर जाऊन भेटा, वैताग आलंय चालायला, जीवावर आले. ट्रेनमध्ये पण बसायला भेटलं नव्हतं, उभं राहून आलो आपण. ट्रेनमध्ये कधी बसायला भेटत नाही, नशीब असलं तर बसायला भेटलं, नाही तर उभं राहूनच यायला लागते, उभं राहूनच जायला लागते. जस्ट आपण आपल्या लोकेशनला पोचलोय आणि आपला सेटअप पूर्ण झालेला आहे. आणि आजचा सेटअप हा माझा सेटअप आहे, 4 टॉम 3 बेज 2 दाब 2 दाशे आणि एक लाईटचा स्टँड आपला तिथे आणि एक इथे राघव एक इथे हा पण स्टँडच आहे. माझा सेटअप करून झालाय, खालगी वगैरे लावले. इथं बाजूला मोजम आहे, त्या बाजूला रोहित गमरे, त्याच्या बाजूला रोहित देवळेकर, रोहित बाजूबाजूला आहेत आणि इथं सचिन आहे आणि आम्ही स्टेजवर आहे. आज स्टेज दाखवतो ना आपला, हा बॅरिकेड पण लावले स्टेजच्या पुढे आणि पब्लिक खाली नाचणार आहे. म्हणजे आज कोणाचा डिस्टर्ब नाही, कोण अंगावर येणार नाही, म्हणजे धक्काबुक्की नाचताना होते तशी काय होणार नाही, मजा येणार आहे. आज सेपरेट आहे आम्ही सगळे, बाबू लाईट ऑपरेट करतोय. इथे एकच शार्पे आहे, तिकडे एक आहे, दोन आहेत काय? चला फ्रेश वगैरे होऊया, टी शर्ट वगैरे चेंज करूया. सँडी आपला मोजमचा टॉम लावत होता, आता रोहित गमरेची चॉक्स लावते. पण ते अर्धे आटे जिथे आज सँडी लवकर आले, सँडीने स्टँड वगैरे खोलले, टॉम वगैरे लावले आणि आलो मी, माझा लावलाय. चला ब्रेक वगैरे होऊया, चालू करतो ना, भेटूया आपण. फायनली टी शर्ट वगैरे आपली चेंज करून झाली आणि आपली संपूर्ण जेबी गँग आली आणि आता वाजवायला चालू करायचे. 5 मिनिटं वाजवलेलं तर आता संपूर्ण गँग आली, वाजवायला चालू करतो. A few moments later.
पॅकअप झाले आणि वाजले 10 आणि पोलिसांनी बरोबर 10 वाजता बंद केले. परमिशन नाही, आचारसंहिता चालू, त्यामुळे 10 वाजता बंद केले. पटपट इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेऊ आपण. टेम्पो लागला आपला जस्ट, पटापट इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घ्या. माझा रोटो वगैरे पटपट काढतो आणि भेटूया आपण. पॅकअप बिकअप झाल्यावर घरी निघताना डायरेक्ट पॅकअप चालू बघा. पटपट पटपट करू, भुंगे उतरून घ्या. टॉम वगैरे लगेच पटपट पॅकअप करा माझा. भेटूया डायरेक्ट घरी जाताना आपण. फायनली आपलं पॅकअप वगैरे झालंय आणि जेवण वगैरे आपण निघालोय. ट्रेनवाले आपली गँग निघाली. मी राघव आहे, लॉरेन्स आहे, स्वप्नील आहे आणि आमचा मथुर आहे आणि रोहित पण आहे आणि आपले दोन दोन भाव आलेले ते पुढे चालत आहेत. ते पुढे गेले, त्यांना फोन करून सांगितलं थांबायला. आणि भोंगेंचा आवाज लय होता आज, काय ऐकायला नाही. ते माझा आणि राघव जवळच होता. सचिन आम्हाला बहिरा करून टाकतो एवढा आवाज करतो. आता काय ऐकायलाच नाहीत, काय समजतच नाही काय. मजा आली ना आज वाजवायला. थोडी पब्लिक नव्हती एवढी, टाइमपास चाललेला, कंटाळत होता पहिला वाजवायला. पद्धतशीर जेवला आता जिरवायला आणि ना चालत चालत चाललोय स्टेशनला. अवे आता बघूया कितीची ट्रेन वगैरे भेटते आपल्याला. इथून हा चालत जा, आत्तापासून निघ, उद्या पोचतील. तुम लोग मेमो से जाओ भाई, मेरे को काम है, मेरे को काम है भाई. मैं जाएगा पहले, काम नहीं करेगा फिर आएगा. चलो बेटा मित्रांनो, उद्या भेटूया. उद्या घरी जाऊन भेटूया, ब्लॉग एंड करायचं आहे. तर जस्ट आपण घरी पोचले आणि आता वाजले 2:15. आपल्याला यायला थोडा लेट झालाय, तरी पण नशीब लवकर ट्रेन पकडली आपण. जर लास्ट ट्रेन पकडली असती तर आता 2:30 आणि 2:45 वाजले असते. जेवण वगैरे तिकडून निघालो आणि आजचा प्रोग्राम खूप तुफान मजा आली वाजवायला. पब्लिक पण नाचवती स्टार्टिंगला, कोण एवढं नाचत नव्हते, लेडीज नाचवते. त्याच्यानंतर लेडीज परत दमलेले, कारण की लेडीज कंटिन्यू नाचत नाही. नंतरला मग पब्लिक आली 9:30 ते 10 वाजले. त्याच्यानंतर पोलीस आले, पोलिसांनी बंद केलेलं. तर मजा केली खूप दिवसाने. आजचा शो होता, जेवण वगैरे लगेच आपण घरी आलो आणि आता फ्रेश वगैरे होऊया, आंघोळ वगैरे करूया आणि थोडंफार दूध वगैरे पिऊन झोपून जा, आराम करूया. ब्लॉग वगैरे एडिट करायचा, कारण की उद्या आपला शो आहे नाला सोपारायला. उद्या पण हळदी प्रोग्राम आहे आपल्या नाला सोपारायला शो. आणि उद्या कसं जायचं काय आपलं काय डिसाईड नाही, ते उद्याच समजेल आपल्याला. मेमोनी जायचं की मग त्याच्यानंतर आपल्याला, कारण की उद्या काम आहे, मेमोनी आपल्याला पॉसिबल नाही होणार आहे. आपण रोहित यांच्यावर परत एकत्र निघू. तर लोअर फॉरेस्ट स्टेशनला मी त्यांना उद्या भेटणार आहे. तर चला आता फ्रेश वगैरे होऊया. तर ब्लॉग एंड करतो. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला, कारण की खूप एन्जॉय धमाल केली. तर कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. भेटा आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय आणि गुड नाईट.